तूर्तास्तरी लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान कोविडचे दररोज रुग्ण 20,000 झाल्यास कठोर निर्बंध लावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुण्यामध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक, उद्यानं, मॉल आणि शाळांबाबत हे कठोर निर्बंध असू शकतात. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे रोज 20,000 रुग्ण सापडल्यास मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू शकतात असं मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणाले. तुम्ही बाधित व्हाल, तुमच्याबरोबर तुमची कुटुंब बाधित होतील आणि इतर आजूबाजूचे होतील, तर ती काळजी जर आम्ही सर्वांनी घेतली एकत्र येऊन, तर आपल्याकडे लॉकडाऊन होणार नाही. पण तेच जर आपण 20,000 आकडा जर क्रॉस झाला, तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महानगरपालिका या नियमांची पूर्तता करेल. छत्रपतींचा विचार म्हणजे